सामना आपल्याला पाहायला मिळतोय बेलवली विरुद्ध वडगाव. दापोलीचे कॅप्टन इथे आलेत पांडा. चला दोघांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कुंभड विजयचे सुद्धा कॅप्टन आलेत. यानंतर नेक्स्ट मॅच असेल वडगाव. आपले एक्स्ट्रा प्लेअर नाहीये, एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपण वडगावचे एक्स्ट्रा प्लेअर. अमोल सर सांगते ना. तर मॅच सुरू झाले 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. थोडी पावसाची हजेरी तारांबळ ओढते. आमच्या स्टेजच्या कक्षामध्ये प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना मॅचकडे जरूर वळूया आपण. जितू आहे आणि त्याला साथ देतोय प्रियतोष. जितू आणि प्रियतोष प्रणित. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल डॉट फर्स्ट ओव्हर. बेलवलीनं टॉस जिंकला आणि हा संघ इथे गोलंदाजी करतोय. जितून दोन चेंडूचा सामना केला. वैयक्तिक एक वर करतो प्रियतोषनं दोन चेंडूचा सामना केला, तो सुद्धा वैयक्तिक एक वर करतो. आणि संघाची धावसंख्या दोन, चार चेंडू नंतर दोन धावा. उचले घेणारा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल, वन प्लस वन बोनस सुद्धा असेल. आणि या दोन धावेनं बॅटिंग करताना वडगाव संघ पोहोचलाय एकूण धावा दाफलकावरती चार. फोर रन्स ऑन बोर्ड. फुटवरचा वापर, बॅटवर चेंडू आला नाही, डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि एक धाव मिळेल. टोटल रन्स पाहूया, एकूण धावा येते पाच. फाय रन्स. प्रणित षटक हातळते बेलवलीकडून. रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना काही आमचे खेळाडू, तीन दिवस आपल्याला किंजल बॉल रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळणार. राऊंड विकेट, ओ बॅक फुटला, जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॅटवर आला नाही. एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा दाफलकर पाच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या दाफलकावरती पाच आहेत. फाय रन्स. चार षटकांचा सामना. पुढचा सामना तुम्हाला दापोली विरुद्ध कोंबडभुजी यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळते. अजय आलाय संघाचा प्रमुख गोलंदाज, संघाचा संघनायक. आज बेलवलीसाठी टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. समोर बॅटिंग करताना वडगावचे दोन फलंदाज जितू आणि प्रियतोष. फुटवाचा वापर, रिदम चांगला आहे. अजयची ही तगडी गोलंदाजी आपण काही अंशी का होईना टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले आणि आता तो रबर बॉलमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व दाखवतोय. डॉट बॉल, पाच धावा दाफलकावर. चांगली लाईन आणि लेन बघा, छोटासा रन अप आहे मात्र गोलंदाजीमध्ये धारदारता त्याची पाहायला मिळते. दोन चेंडू सलग डॉट आणि धावा दाफलकावरती पाच. फाय रन्स. वडगाव विरुद्ध बेलवले, दोन चेंडू डॉट आणि हा तिसरा चेंडू सुद्धा. गुड बॉलिंग, चांगली अटॅकिंग बॉलिंग पाहायला मिळते. सलग तीन चेंडू डॉट, पाच धावा दाफलकावर. प्रणितनं पहिल्या षटकामध्ये पाच दिले आणि आता अजयनं सलग तीन चेंडू डॉट फेकले. चांगला कारनामा. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं. हा फटका फसलाय, जेल नक्की झाली असेल. अचूक निशाणा साधला मात्र जेल सोडलाय. मात्र अजयने त्याचं कौतुक केलं, कुठे का होईना चेंडू अडवलाय. मात्र अजयच्या प्रभावी माऱ्यासमोर अक्षरशः ढेपाळलेली फलंदाजी. जितू आहे, त्याला साथ देतो प्रियतोष.
पहिल्या षटकामध्ये पाच होते आणि ह्या अजयचं सेकंड ओव्हर चार चेंडूमध्ये दोन दिल्या, सफलता त्याला नाही आहे. जितू पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, मात्र थोडी बरकर टॉप स्टिकच्या बाहेर आणि हा चेंडू व्हाईट बॉल डिक्लेअर झोन मध्ये बोनस. दोन धावेनं संघ पुढे सरकला, एकूण धावा धाफलकावरती 9 रन्स. तर दापोलीच्या आगमन झाले, संघाचं स्वागत करूया आपण. ऑन साईडला गुड बॉलिंग अजयची, बघा ही गोलंदाजी. एकूण धावा धाफलकावरती टोटल रन्स पाहतोय 9 रन्स ऑन बोर्ड. ओ ही सुंदर गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये पाच दिल्या आणि आता दोन षटक संपल्या. एकूण धावा धाफलकावरती 10 धावा आहेत, 10 रन्स ऑन बोर्ड. डॉट बॉल पुढचा चेंडू. ओ अभिची, अभि चोरगेला आपण जरूर पाहतो. अभिनं पहिला चेंडू डॉट, आणखीन एक डॉट बॉल, गुड बॉलिंग. पुढचा चेंडू अभि समोर खेळेल जितू. चांगली लाईन आहे बेलवलीकडे, आज गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. हा धक्का जरूर मिळेल, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती अजयनं, अजयनं फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि आता अभि चोरगे आलाय. प्रणितच्या पहिल्या षटकामध्ये 5, पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये 5 टॉस जिंकणारा बेलवली संघ फिल्डिंग करतोय. जितू बाद झालाय, पहिला धक्का मिळतोय संघाला वडगाव विरुद्ध बेलवली. यानंतर टॉस होणार आहे कोंबडभुजे संघाविरुद्ध दापोले. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. दापोलीचे कॅप्टन आलेत, मी कोंबडभुजेच्या कॅप्टनना विनंती करेन टॉस आपल्याला करते. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. टोटल रन्स पाहतोय, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, अभिला आपण इथे जरूर पाहूया. 3 चेंडूमध्ये 1 धाव नाही आहे. जितू बाद झाला, प्रियतोष नवीन फलंदाज वडगावचा. स्लोअर वन चेंडू जरूर बीट करतोय, मात्र चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मधील लेग बाईस. एकने धाव फलक पुढे सरकेल. एकूण धावा धाफलकावरती टोटल रन्स 11 धावा आहेत, 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धाफलकावर. अभि पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये 4 मध्ये याने फक्त 1 धाव दिली. गुड बॉलिंग अभि चोरग्या. प्रणित, त्यानंतर अजय आणि आता अभि. चांगली गोलंदाजी होती आणि गोलंदाजीकडून होणारा या प्रभावी गोलंदाजीनं वडगावला थांबून ठेवलाय. हाफ ट्रॅकर, हा लाईन भरकटताना व्हाईट बॉल अमांतर दावेनं संघ पुढे सरकेल. वडगाव संघ पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय. तो एकूण धावा धाफलकावरती 11 धावा, सॉरी 12 धावा आहेत. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज झाला आकाश. बाद झाला जितू. प्रियतोष कडून चांगली आघाडी मिळवून 50 धावा करायच्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाला पेंडकल संघाविरुद्ध मोरावे. जासी संघ पराभूत झाला, या सामन्यामध्ये खानाव संघ पराभूत झाला. चांगली बॉलिंग, यस नाईस बॉलिंग 3 षटकानंतर. तर टॉस करूया आपण, दापोली आणि कोंबडभुजा यांच्यामध्ये टॉस होणार आहे. आमचे मुख्य आयोजक तेजस मात्रे यांची शुभास, यस टॉस करूया. नियम अटी सुद्धा तिथे समजवल्या जातील. यस यस टॉस टॉस होतोय. नेक्स्ट मॅच चांगली बिग मॅच, दापोली आणि कोंबडभुजे टॉस विन. कोंबडभुजेनं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच
फलंदाज नंबर फोर बेलवली बेलवली बॉलर नेम सूरज बघा आज खेळाडूंचा शॉर्टफॉल बऱ्याच संघामध्ये आपण पाहिलं अतिरिक्त खेळाडूंचा अभाव पुढचा चेंडू सूरज ऑन साइडला ड्राइव्ह करतोय ओ गुड कॅच आणखीन एक धक्का सूरजची गोलंदाजी डॉट बॉल विकेट चला न्यू बॅट्समन रेडी राहा आपण नेक्स्ट मॅच कोंबडभुजा आपण टॉस जिंकला आपल्याला सुद्धा रेडी राहायचं हा सामन्यानंतर लगेच नेक्स्ट मॅच पाहणार आहोत एकूण धावा धावफलकावरती 13 सूरज डॉट त्यानंतर विकेट चार चेंडूचा खेळ बाकी आहे धावसंख्या 13 आहे जितू बाद झाला आकाश बाद झाला प्रियतोष वडवलीकडून वडगाव विरुद्ध आपण पाहतोय बेलवली वडगाव तर उद्याचा लॉट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत काही वेळानंतर अनेक चांगले संघ उद्या परवामध्ये सुद्धा असेल ग्रामीणचे बलाढ्य संघ सुद्धा आपल्याला उद्या परवामध्ये पाहायला मिळेल मात्र रोज उद्या अ गट आहे आणि परवा ब गट बी ग्रुप आहे एक एक संघ क्वालिफाय होणार आहे सोमवारी असेल शेवटचा दिवस 12 संघ आपण रोज पाहणार आहोत 36 संघ आणि 3 संघ कोणते असतील ही सुद्धा चर्चा आहे सूरजच्या पूर्वार्धातील हे शेवटचं षटक आहे धाव घेण्याची तयारी रनआउट रनआउट वडगाव बॅटिंग करताना वडगाव संघ डॉट बॉल विकेट रनआउट मात्र धावांची गुंतवणूक पाहिली ना तर हर्षद कमी आहे 13 धावा आहेत पहिला सामना सुद्धा पाहिला पोदी आणि भगतवाडी तो सुद्धा लो स्कोरिंगचा सामना पाहिला मात्र या सामन्यामध्ये सुद्धा वडगावकडून कमी अपेक्षा पाहायला मिळतात व्हाईट बॉल व्हाईट बॉल करेक्शन टोटल रन्स डिक्लेअर झोन मध्ये आणि धावा आपण जरूर पाहूया 16 धावा आहेत 16 रन्स सूरजला आपण पाहूया या षटकामध्ये गोलंदाजी करतो बेलवलीसाठी एकूण धावा धावफलकावरती 16 आहेत पहिल्या फेरीतील सामने सुरू आहेत पहिल्या फेरीतील फ्रेश मॅच नेक्स्ट मॅच सुद्धा पहिल्या फेरीतील एक आणखीन एक नवा सामना असेल दापोली आणि कोंबडभुजे 12 संघांना आज संधी असेल उद्या 12 परवा 12 या संपायर सिग्नल आउट तर सूरज षटक बेलवलीसाठी चांगलं मी म्हणेन आज बेलवलीनं चांगली गोलंदाजी केली आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर बेलवलीनं अक्षरशः या वडगावच्या फलंदाजांना कुठली संधी दिली नाहीये संधी निर्माण केल्या नाहीये मोठे फटके खेळण्याच्या फारशा संधी उपलब्ध केल्या नाहीये आणि आज आपण पाहतोय रबर बॉल मध्ये आज प्रभावित करताना बेलवलीची छान गोलंदाजी आज बेंडकलच्या हितेनं चांगली बॅटिंग केली अगदी सकाळी पोदीनं चांगला खेळ केला त्यानंतर आपण पाहतोय आता भेंडकळ असेल बेलवलीची गोलंदाजी असेल सूरजची ही गोलंदाजी एकूण धावा धावफलकावरती 16 चला सामना थांबता कामा नाही आहे वेळ अजिबात नाही आहे 5 वाजता तेजस मात्र यांना मॅच स्पर्धा फिनिश करायचे आणि
ती टायमिंग ची काहीतरी लिमिट आहे, 5 पर्यंत स्पर्धा त्यांना संपवणं ही स्ट्रिक्ट त्यांना वॉर्निंग आले सूरज, कारण हर्षद राजीव गांधी मैदानावर स्पर्धा ठेवणं सोपं नसतं, अनेक परमिशन्स असतात, अनेक बंधने असतात. आणि हा चेंडू डॉट बॉल वडगाव आणि बेलवली, सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानतो. भाई बिंदासभाई ठोंबरे यांचं योगदान या स्पर्धेला मोठं आहे. ड्राईव्ह करतो चेंडू, ऑफ ड्राईव्हचा फटका डीप कडे, फिल्डर रेडी, सिंगल मिळाली, 2 धावेसाठी निघालेत रनआउट. शेवट गोड सुद्धा केला बेलवलीनं आणि पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय. नक्कीच आपण पाहतोय वडगाव आपण फिल्डिंग लावून घ्या, बेलवली आपण रेडी राहा. पुढचा सामना कोंबडभुजे संघानं टॉस जिंकलाय आणि आता विनिंग टार्गेटचा विचार करूया. विनिंग टार्गेट 1 धावा 17-18. हर्षद मडवी नवी मुंबई विभागाच्या प्रमुख आम्ही पाहतोय, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी कांचन पालकर यांच्या अनुपस्थितीमध्ये पेन आणि लेखणीच्या सहाय्यानं आम्हाला माहिती देत असताना हर्षद मडवी कर्मचारी तर नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, जे वंडर पार्कचे अधिकारी आहेत. तर वंडर पार्क मध्ये तुम्हाला एक बल्क मध्ये जर एंट्री हवी असेल तर स्पेशली काही डिस्काउंट ऑफर आहेत. तर हर्षद मडवी दीपक पाटील सर यांचा पॅनल या स्पर्धेसाठी काम करतोय आणि डीपी पॅनलमध्ये आज काम करत असताना उद्याची माहिती आम्ही देतो आमच्या मोबाईल्समध्ये. तर 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आपण पाहतोय, कॅमेरामन आमचे मेन कॅमेरामन आहेत. बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत ते. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. तर विनोद वाघमारे यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देऊ, कारण त्यांचं सुद्धा योगदान असतं किंजल ट्रॉफीला. विनिंग टार्गेट विजयासाठी करायचेत 18. सामना सुरू ठेवायचा, अखेर पावसाची हर्षद हजेरी पाहिजे होती आणि अखेर पाऊस आलाय, जूनचा महिना आहे. चला सलामीवीर जोडी सरकले मैदानावर. अजय आणि आकाश दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, अजय आणि आकाश. आणि वडगावकडून षटक हातळतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अजय साठी, सुरुवात दणक्यात आणि हा ठोकलाय ओयो शोरमा पॉवर.
हर्षदनं आम्हाला ही माहिती दिली. मग अशी त्यांनी फ्लेमिंग हॉट फ्लेवर आणला होता आणि आता नवीन नवीन नावं आम्हाला माहिती मिळतात ना, पेरी पेरी फ्लेवर. थोडासा एंटरटेनमेंट. आणखीन एक स्ट्रोक, मात्र थोडा ब्लाइंड स्ट्रोक होता. तयारी दाखवली, क्षेत्ररक्षक दुसरा प्रयत्न आणि हा झेल सोडला. ही विस्फोटक बॅटिंग आहे हर्षद. अजय आणि आकाश जर मैदानावर थांबले ना तर ते चेंडूवर अक्षरशः तुटून पडतात. हे बऱ्याच वेळा बेलवलीसाठी बॅटिंग लाईनअपमध्ये पाहिलं आहे. आणि आता टार्गेट समोर आहे 18 त्यांच्यासाठी सोपं लक्ष्य मी म्हणेन. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. हाफ ट्रॅकर झेल घेण्याची संधी. पुन्हा एकदा दुसऱ्या प्रयत्नात झेल मिळाले. पहिला धक्का आपण जरूर पाहतो. एकूण धावा असताना 7-7 runs. तर बाद झाला आकाश. आकाश आउट, कॅच आउट. अजय बेलवली संघ, बेलवली संघ तो जास्त उशीर करू नका. बेलवली संघाला विनंती करतो. तर नेक्स्ट मॅच कोंबड भुजे संघ. आपला निर्णय काय? फिल्डिंग असेल तर आपण सुद्धा रेडी रा. प्रणीत, अजय, अभी, सूरजनं जी गोलंदाजी केली ना त्याच्या जोरावर या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केले. प्रशान आलाय. डॉट बॉल, षटकार, सिंगल, विकेट. एकूण धावा 7 आहेत. टार्गेट विजयासाठी 18 आहेत. प्रशान खराब चेंडू, लाईन खराब आहे. अगोदरच धावा कमी आहेत आणि जर अशी गोलंदाजी झाली तर नक्कीच ही डिक्लेअर झोन मध्ये. टोटल रन्स आपण पुन्हा एकदा पाहूया. 9 runs. सामना सोपा होत चाललाय बेलवलीसाठी. पुन्हा एकदा प्रशांत वडगावकडून. विनिंग टार्गेट 18 आहे. हा ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑफला. तर एकूण धावा धाफलकावरती 7 आहेत. 7 runs, 18 टार्गेट. सॉरी, फर्स्ट ओव्हरमध्ये 5 धावा होत्या जेव्हा प्रणीतनं गोलंदाजी केली आणि आता पहिल्या षटकामध्ये 10 आहेत. त्या 10 आहेत. 18 टार्गेट आहे. 18 target. 4 षटकांचा सामना आणि सामना मात्र सोपा आहे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज सुद्धा आलाय अजय. अजयनं 1 षटकार दाखवलाय. क्रमांक 3 फलंदाज सुद्धा आलाय मैदानावर. सेकंड ओव्हर. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक रेडी. सिंगल डबलनं सुद्धा सामना बेलवली संघ जिंकू शकतो हा सामना. आणि ते प्रयत्न येते सुरू आहेत. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती पाहूया. संघ पोहोचलाय 10 आणि आता 11. पहिल्या षटकामध्ये सुद्धा सावध पवित्रा घेतला. 11 धावा 18 टार्गेट. 7 धावांपासून दूर आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये. एकूण धावा 12. 12 runs.
अजूनही 6 धावा पाहिजेत. 4 षटकांचा सामना वडगाव आणि बेलवले, मात्र सामना सोपा आहे. काही सामने आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाले, मात्र काही सामने या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी आपण अटीतटीचे सुद्धा पाहिले. तर नक्कीच आकाश सिंगल सिंगल उचली घेणारा हा चेंडू. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल वडगावच्या या गोलंदाजांना, कारण धावांची गुंतवणूक कमी आहे. धावांची गुंतवणूक कमी असल्या कारणानं इथे सहज पद्धतीने बेळवली संघ धावफलकावर खेळतोय. पुढचा चेंडू, पंच इशारा जरूर करतील आमच्याकडे. हा व्हाईट बॉल, एकूण धावा धावफलकावर पाहूया. एकूण धावा टोटल रन्स 13 धावा आहेत. एक गडी बाद 13, 18 चं टार्गेट. 5 धावा पाहिजेत अजूनही, 5 धावा विजयासाठी पाहिजेत. जोपर्यंत अजय असेल मैदानावर तोपर्यंत अपेक्षा असतील, मात्र इथून सामना जिंकायचा असेल तर खूप मेहनत आहे, खूप मेहनत करावी लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना संघ पोहोचलाय. 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू, हा चेंडू व्हाईट बॉल. धावा अगोदरच कमी आहेत आणि तेरा धावा. आकाश डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सहज सोप्या पद्धतीने हा सामना बेलवली आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि धावा 15, 3 धावा पाहिजेत विजयासाठी. 3 धावेची गरज. ओवर, पहिला चेंडू सिंगल मिळाले. सामना मात्र सोपा आहे. कोंबडभुजे संघ फिल्डिंग असेल तर आपल्याला रेडी राहायचं. कोंबडभुजे संघ धावा धाफलकावरती. यस, मॅच इझिली विन आणि हा सामना स जिंकलाय तो बेलवली संघानं पराभूत केलं ते वडगाव संघाला. 18 हे लक्ष सहज पद्धतीनं पार केलं. चला कोंबडभुजे संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि दापोली संघ आपली आघाडीची जोडी पाठवा, कारण 6 मॅच झाल्यात हर्षद. अजूनही मी म्हणेन 5 मॅच बाकी असतील ना, 5 मॅच आणि 11 सामने एक संघ क्वालिफाय होणारे. 5 वाजता सामना स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न असेल तर नेक्स्ट मॅच सुरू होईल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये आपण जरूर पाहूया. एक ओव्हर 4 रन 2 विकेट बेलवलीचा सूरज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सूरज यायचं लगेच. कोंबडभुजेला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. मॅन ऑफ द मॅच